नमस्कार, मेरी ना रीना इंडियन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मेथीची भाजी आणि तुरीची दाणे याची मिक्स भाजी करून मी आरण बनवणार आहे। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, आपण गॅस ऑन करूया। आरणला लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला। असे दोन टमाटर टोमॅटो कापून घेतलेले आहेत छान मोठ्या साईजचे, आणि दोन कांदे घेतलेले आहेत ते पण असे बारीक कापून घेतलेले आहेत, आणि आलं लसूण असं ठेचून घेतलेलं आहे। 10 ते 12 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि 1/2 इंच आल्याच्या तुकड्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची घेतलेली आहे, मी थोडी जास्त घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छान बारीक कापून घेतलेल्या आहेत, आणि थोडी मेथी घेतलेली आहे आणि तुरीचे दाणे घेतलेले आहेत। 1/2 किलो तुरीचे दाणे घेतलेले आहेत। मी त्याच्यामध्ये थोडी मेथी घालणार आहे आणि आपल्याला छान पातळ आळण बनवायचं आहे। तर आपली कढई छान गरम झालेली आहे, तर आपण तेल घालूया। पाच चम्मच मी तेल घातलेलं आहे, ह्या रेसिपीला थोडं जास्तच तेल लागते तर मी जास्त तेल घातलेलं आहे। 5 चम्मच तेल घातलेलं आहे, त्याची फ्लेम मीडियम ठेवायची। आता तेल आपला छान गरम झालेलं आहे, मी 1 चम्मच जिरा घालते आणि 1 चम्मच राई घालूया आणि थोडी हिंग घालूया चिमूटभर। आपण कांदा घालूया, कारण ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा आपला छान ब्राऊन कलर झालेला आहे, मी मिरची घालते आणि आलं लसूण पेस्ट घालूया। छान आपल्याला 5 ते 7 मिनटं असं परतून घ्यायचं आहे मिरची कांदा आणि आलं लसूण पेस्ट। थोडं आपण कढीपत्ता पण घालूया, मी घालायला विसरलेली। 5 मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे। तर छान मी 5 मिनटं परतून घेतलेलं आहे। थोडं कोथिंबीर घालते आणि टोमॅटो घालूया। टोमॅटो थोडेसे जास्तच घालायचे, कारण की आंबट पाहिजे। हां, आंबट असलं की खूप छान टेस्ट येते। त्यामुळे स्वादानुसार मीठ पण घालूया। छान आपल्याला शिजवायचं आहे टोमॅटो। आता आपले टोमॅटो छान शिजून झालेले आहेत, आपण 2 चम्मच हळदी घालूया। असं छान मिक्स करायचं आणि 2 चम्मच धनिया पावडर आणि आपण 2 चम्मच छान काळा मसाला घालूया। काळा मसाला नसेल तुमच्याकडे तर कुठला पण मसाला, एव्हरेजचा वगैरे, नाहीतर घरी बनवलेला पण वापरू शकतो। आता आपला पूर्ण मसाला शिजून झालेला आहे, तर आपण मेथी घालूया आणि दाणे घालूया। आता छान बारीक कापून घ्यायची मेथी आणि दाणे घालूया। खूप म्हणजे खूप टेस्टी लागते ही भाजी, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही। आता आपल्याला छान मेथी आणि दाणे शिजवून घ्यायचे आहे, नंतर आपल्याला इथे बेसन लावायचं आहे। आपण छान 5 ते 7 मिनटं शिजवून घेते, झाकण ठेवूया। आपण आता छान झाकण ठेवूया। आता आपले 5 ते 7 मिनटं झालेले आहेत, आता आपण आपली भाजी चेक करूया। हे बघा, छान मेथी शिजलेली आहे। बेसन घेतलेलं आहे आणि बेसनचा छान गोल बनवून घेतलेला आहे, तर आपल्याला ही तर आपण हा गोल ह्या भाजीमध्ये घालूया। दोन ते तीन मिनटं असं छान मिक्स बेसन ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला गरम पाणी घालायचं। तुम्ही जास्त घ्यायचं आणि गरम पाणी करतो। 5 मिनटं मी छान बेसन शिजून घेतलेलं आहे भाजीमध्ये। आता मी इकडे पाणी गरम केलेलं आहे 2 ग्लास। आता आपण पाणी घालूया गरम। पातळ करणार आहे मी, आणि आरण पातळच असते, जास्त घट्ट नसते। छान मिक्स करून घ्यायचं।
मी छान 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला 10 मिनटं गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि कमी फ्लेमवर आपल्याला 10 मिनटं छान अरणा शिजवून घ्यायचे। मी गॅसची फ्लेम एकदम कमी करते आणि 10 मिनटात अरण शिजवून घेऊया। म्हणजे आपण ठेवूया आपण 10 मिनटं गॅसची फ्लेम कमी करायची आणि 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची। आता 10 मिनटं झालेले आहेत आपल्या भाजीला, आपण भाजी चेक करूया। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली मी, बघा किती छान झाले। आपला अरण बनून तयार झालेला आहे, आपला अरण बनून तयार झालेला आहे। आता मी भरपूर कोथिंबीर घालते आणि आपण 2 मिनटांनी भाजी सर्व करू। किती छान झालेली दाखवते, बघा किती मस्त झालेली आहे, झणझणीत आणि चमचमीत। फ्रेंड, जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा। थँक्यू, थँक्स।